डॉक्टर प्रशांत निकम यांच्या निकम हॉस्पिटलच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त मोफत गुडघे दुखी व गुडघ्यांच्या आजारांचे शिबिर रविवार दिनांक 1 मार्च 2020 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत निकम हॉस्पिटल सरगम चौक पंढरपूर। मी या ठिकाणी बाब क्रमांक 10 महसूल विभागाच्या विषयासाठी सरकारचं लक्ष वेधू इच्छितो। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातून संत ज्ञानेश्वराचे असेल, संत सोपान काका असेल यांची पालखी जाते। सरकारने त्या ठिकाणी येणाऱ्या वारकऱ्याला त्रास होऊ नये म्हणून पालखी मार्गाची त्या ठिकाणी निर्मिती चांगल्या प्रकारे व्हावी म्हणून केंद्र सरकारने त्या ठिकाणी पालखी मार्गासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधीची तरतूद केली। अध्यक्ष महोदय, हा पालखी मार्ग होत असताना केंद्र सरकारने माझ्या मतदारसंघामध्ये 384 कोटी रुपये त्या ठिकाणी लँड अक्विजिशन साठी त्या पैशाची तरतूद केली। अध्यक्ष महोदय, हा माझ्या एकट्या माळशिरस तालुक्याचा प्रश्न नाहीये। महाराष्ट्रातील जिथं जिथं हायवेची कामं होतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना जे पैसे देऊ केलेले सरकारने याच्यामध्ये आर्थिक भ्रष्टाचार केला जातो। अध्यक्ष महोदय, एक वर्ष झालं सरकारने 384 कोटी रुपयाची आर्थिक तरतूद केली। माझ्या माळशिरस तालुक्यातील शेतकरी रोज प्रांताच्या कार्यालयामध्ये जातो परंतु त्या ठिकाणी एक वर्ष झाले तरी 114 कोटी रुपये फक्त शेतकऱ्यांना दिले। अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी खाजगी एजंट नेमले जातात। कुठेतरी मंगळवेढा तालुक्यामध्ये कोणतरी एखादा काजी उठतो आणि म्हणतो मी आदिलशहाचा वंशज आहे आणि त्या ठिकाणी प्रांत कार्यालयाकडे अर्ज केले जातात। प्रांत कार्यालयातील त्या ठिकाणी महसूलचे कर्मचारी अधिकारी तक्रारी मागून घेतात आणि शेतकऱ्याला ब्लॅकमेल करायचं काम त्या ठिकाणी केलं जातं। अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांना अडवलं जातं। शेतकऱ्यांमध्ये त्या ठिकाणी अशा वेळेस लँड अक्विजिशनचे पैसे देताना मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याची लूट केली जाते। या सभागृहाचं मी लक्ष वेधू इच्छितो। अध्यक्ष महोदय, मान्य सार्वजनिक बांधकाम मंत्री या सभागृहामध्ये आहेत, त्या ठिकाणी सरकारला मी विनंती करतो अशा सगळ्या प्रांताधिकारी जे असतील, जे कोणी महसूलचे कर्मचारी असतील यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। अध्यक्ष महोदय, अँटी करप्शनची चौकशी बसली पाहिजे। यांनी जे खाजगी एजंट नेमलेले आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक ससे होलपट करण्याचं पाप हे सगळी मंडळी करतायत। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील या ठिकाणी पालखी मार्गाचं काम चालू असताना शेतकरी रोज प्रांत कार्यालयामध्ये जातो परंतु त्याच्याकडे 2-5% अगोदर तर काम करायचंच नाही आणि केल्यानंतर त्याच्याकडे टक्केवारी मागून पैशाची मागणी केली जाते। अध्यक्ष महोदय, याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे। अध्यक्ष महोदय, मला बोलू द्या। अशा सगळ्या विषयामध्ये अध्यक्ष महोदय मी सरकारचं लक्ष वेधू इच्छितो। जर शेतकऱ्यांनी नेमकं जायचं कोणाकडे, माझ्याकडे आल्यानंतर त्या ठिकाणी मी ज्यावेळेस अधिकाऱ्यांना बोलतो त्यावेळेस अधिकारी म्हणतात शेतकऱ्यांनी तुमच्याकडे तक्रार केली आहे का। जर एखादा शेतकरी माझ्याकडे गेला तर त्याची सगळ्यात अगोदर माहिती त्या प्रांत कार्यालयाला जाते। अध्यक्ष महोदय, या विषयामध्ये न्याय घेतला पाहिजे ही माझी तळमळीची विनंती आपल्याला। अध्यक्ष महोदय, आपल्याला अजूनही त्या ठिकाणी बाब क्रमांक 38, 47, 47 आणि 50 याच्या माध्यमातून मागणी करतो। अध्यक्ष महोदय, माझ्या माळशिरस तालुक्यामध्ये त्या ठिकाणी तालुक्याचं ठिकाणही असून चांगलं एसटी स्टँड नाही। अध्यक्ष महोदय, या पुरवणी मागणीमधून मी माननीय मंत्री महोदयाकडे मागणी करतो की माझ्या माळशिरस तालुक्यातील नातेपुते एसटी स्टँड असेल, माळशिरस एसटी स्टँड असेल याची तरतूद आपण यामध्ये करावी। माझ्या तालुक्याला तहसीलदार आहे, अध्यक्ष महोदय नायब तहसीलदार आहे परंतु त्या ठिकाणी ते भाड्याच्या खोलीमध्ये राहतात, त्यांच्यासाठी एक चांगली निवास व्यवस्था याच्यामध्ये या मागणीमध्ये करावे। पोलिसांसाठी त्या ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये चांगली निवास व्यवस्था व्हावी अशी आपल्या या ठिकाणी मागणी करतो। या बाब क्रमांक 38 मध्ये अनेक रस्त्यांची कामं मी माननीय मंत्री महोदयांना निवेदनाच्या माध्यमातून कार्यालयामध्ये दिलेले आहेत। आदरणीय मंत्री महोदयांना मी कळकळीची विनंती करतो, माझ्या तालुक्यातील जो पश्चिम भाग आहे याच्या विकासासाठी आपण भरीव निधीची तरतूद करावी ही कळकळीची विनंती करतो आणि थांबतो। मला या ठिकाणी माझ्या तालुक्यातील प्रश्न मांडण्याची संधी आपण दिली त्याबद्दल अध्यक्ष महोदय खूप खूप धन्यवाद।